धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे या मागणीसाठी आज जो नागपूरमध्ये मोर्चा निघालेला आहे, या मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येनं धनगर समाज बांधव सहभागी झालेले आहेत। या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी नांदेडहून देखील काही समाज बांधव आलेले आहेत। आता आपल्यासोबत अशोक नाईक आहेत, त्यांची या मोर्चा संदर्भातली आपण पहिली प्रतिक्रिया घेऊयात। काय सांगाल, का आपण एवढ्या लांबून इथपर्यंत आला आहात? धनगर समाजाला मी माझ्या बांधवांना एकच विनंती करतो की जय मल्हार भावांना समाजाचं आव्हान आहे। भावांनो, धनगर आरक्षण म्हणजे आम्हा सर्वांचं जीवनदान आहे, बाकी उरले नाही काही। एकत्र झाल्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही। एकीचं बळ दाखवून द्या, धनगर आरक्षण आपल्या खिशात घ्या, हाच मनामध्ये युनिटी करून मनामध्ये धरला पाहिजे। नाथ बराबर भेटेल राणी अहिल्यादेवी होळकरांचा आशीर्वाद। बंधूंनो, वेळ कमी आहे, टाइम कमी आहे, बरेच काही वक्त्यांनी मागी सांगितलं पण चुकीचं आहे। जिसकी संख्या भारी उसकी उतनी ज्यादा भागीदारी, कारण ह्या महाराष्ट्रामध्ये आमचा दोन नंबरला समाज आहे। मागेला काँग्रेस पक्षांनी आम्हाला लॉलीपॉप चारवला, 2014 भाजपा पक्षाने चॉकलेट चारवलं, असं का होते बाबांनो? सर्वांनाच माहीत आहे, ड झालं 360 तालुक्यामध्ये कुठलीच डची फाईल नाही, डचा कुठला काही सर्टिफिकेट नाही, कुठल्या त्या फॅमिलीमध्ये काही माकड राहतो का वानर राहतो, सगळं माहीत असून सुद्धा धनगर समाजाला डावललं जाते। म्हणून मी परत परत शेवटचं, कारण का धनगर समाज म्हणजे मागलला 1000 वर्षापूर्वीचा इतिहास काढून बघा, चंद्रगुप्त मौर्या इतिहास केलं त्या धनगराच्या लेकरानं, नंतर अशोक सम्राटानं जगावर राज्य केलं, नंतर इंफाळांनी राज्य केलं, नंतर 1725 ते 1795 होळकरांनी राज्य केलं। परत आम्हाला बंड करायला मजबूर करू नका। आम्ही झंडा आहोत आणि उदंडबी आहोत। आम्ही फक्त बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाला, लोकशाहीला वंदन करून फक्त तुम्ही आम्हाला लॉलीपॉप देवलालेला त्या महामानवांच्या लोकशाहीला 36 नंबरच्या त्या संविधानाचा सन्मान करून तुमची फक्त आम्ही वाट बघतोय। तुमचे जे आमच्या काही नेत्यावर कोणी बुटाचा मारा करतोय काय रे बाबांनो? गोपीचंद पडळकर म्हणजे कोण वाटते तुम्हाला? गोपीचंद पडळकर म्हणजे कोण वाटते तुम्हाला? हा, गोपीचंद पडळकर म्हणजे या आमच्या समाजातला एक महान योद्धा आहे। मी असं म्हणत नाही, गोपीचंद पडळकर, उत्तमरावजी जानकर, राम शिंदे, अण्णाराव पाटील, प्रकाश अण्णा शेंडगे, आमचे घनश्यामदादा हक्के, माझ्या समाजातल्या कुठल्याही कार्यकर्त्यावर असे अपमान करण्याचा जर तुम्ही जर प्रयत्न केलात, तर हा धनगर समाज तुम्हाला त्याचं उत्तर त्याच पद्धतीने जशाच तिशे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। आणि आज जे नागपूर नगरीमध्ये आम्ही विधान भवनावर जे मोर्चा काढले, बस झालं, आम्ही सुट्टी देणार नाही। आता आमची सटकली, कारण आम्हाला आता राग येतोय। आणि राग कशामुळे येतो? शेवटची अंतिम लढाई आहे। आम्हाला ना आमदार, ना कुठला खासदार, ना मंत्री, ना कुठला संत्री, ना पार्टी, ना कुठला पक्ष, धनगर आरक्षण हेच आमच्या धनगर बांधवाचं शेवटचं लक्ष। म्हणून मी प्रस्थापित सरकारांना परत परत विनंती करतो की एक ध्यान ठेवा, धनगर समाज म्हणजे केवळ 2 कोटी नाही भावांनो, हा धनगर समाज एवढ्या सडळांतकरणाचा आहे की आमच्या सोबत कोळीमाळी साळी, चंबार कुंभार लवार सुतार, कैकाडी वटार, रामोशी गोष्टी, बंजारी वंजारी, होलारी डोंबारी, मातंगबोध, होलार मुस्लिम, हाटकर धनगर, लिंगायत मराठा, सिकलकरी तांबटकरे, 18 पगड, 12 बलुतेदार, दुसरे 3 कोटी घेऊन 5 कोटी जर या महाराष्ट्रामधले जर 5 कोटी जर बाजूला जर गेले तर प्रस्थापित लोकांचं काय होणार? थोडी ह्या गोष्टीची दखल घ्यावी, या गोष्टीची दखल घ्यावी आणि त्वरित त्या एसटी धनगर आरक्षणाची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी अशी विनंती करतो। तर हे होते माननीय अशोक नाईक, नांदेडहून आले होते। दादा तुमचं नाव काय? माझं नाव विठ्ठल नांदराव मस्के नाईक, राहणार पळसा तालुका, हातगाव, जिल्हा नांदेड। आज आम्ही नागपूर या ठिकाणी आणले आहोत।
जे की डॉक्टर बाबा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आरक्षण दिलेलं आहे घटनेमध्ये त्या आरक्षणाची अंमलबजावणी शासनाने करावी ही आमची धनगर बांधवांची विनंती आहे। व आम्ही आज लाखोच्या संख्येने या ठिकाणी आलो। या ठिकाणी येण्यामागचे आमचे दोन कारण आहेत। एक कारण म्हणजे आता आरक्षणात आणि दुसरं काही भेकरांनी काल आमच्या नेत्यावरती जो हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांनाही सांगू इच्छितो आमचे नेते काय रस्त्यावरच नाहीत ताकदीने आम्ही या महाराष्ट्रात आहोत। या महाराष्ट्राचा जर तुम्ही आमचा इतिहास पाहिला तर चंद्रगुप्त मौर्यापासून राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोकाला होळकरांपासून ते मराठवाड्याच्या मातीमध्ये आद्य क्रांतीवीर राजा नवसाजी नायकांपर्यंत तलवारीचा इतिहास राहिलेला आहे। त्यामुळे आम्ही काय आमच्या हात शून्य होऊन बसलेले लोक नाही आहोत। त्यामुळे आमच्या नेतृत्वाला जपणं हे आमचं सर्वांचं कर्तव्य आहे। धनगर समाजाच्या लोकांना देखील मी विनंती करतो आपल्या नेत्यांना जर कुठे असं कुणी दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण सर्वांनी पक्ष गट तट सगळ्या बाजूला ठेवून त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे एवढी विनंती करतो। आणि दुसरा विषय असा जसं की काही आमच्या मेंढपाळ बांधवांवरती हल्ले होतात त्यांच्यासाठी देखील शासनानं काहीतरी योजना म्हणजे कायदा असा पारित करावा की त्यांचं देखील सुरक्षा व्हावी एवढं बोलतो आणि मी माझ्या दोन शब्दांना विराम देतो। या ठिकाणी डॉक्टर साहेब आपला एक समाज बांधव महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आपल्या डोक्यावरती घेऊन या ठिकाणी आलेला आहे। विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा घेऊन आलेल्या या कार्यकर्त्याचं नाव काय आणि त्याचं म्हणणं काय आपण त्याच्याकडून या ठिकाणी जाणून घेऊयात। दादा तुझं नाव काय? माझं नाव रामेश्वर काळे। मी घनसावंगी तालुक्यातून आलो आहे। घनसावंगीहून आलेला आहात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा तुम्ही सोबत आणलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेमध्ये एसटी आरक्षण दिलेलं आहे पण इथल्या प्रस्थापित व्यवस्थेने आम्हाला एसटी आरक्षणापासून वंचित ठेवले त्यामुळे आमचे एकच साहेब आहेत बाबासाहेब। एकच साहेब बाबासाहेब विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला घटनेमध्ये एसटी आरक्षण दिलेलं आहे म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा घेऊन मी या मोर्चामध्ये सहभागी झालो आहे असं या कार्यकर्त्याचं म्हणणं आहे। एकंदरीतच लाखोंच्या संख्येनं समाज बांधव या मोर्चामध्ये सहभागी झालेले असल्यामुळं नागपुरामध्ये पिवळी लाट निर्माण झालेली आहे पिवळी सुनामी आलेली आहे त्यामुळे सरकारवरती या ठिकाणी निश्चितच दबाव आलेला आहे आणि मला खात्री आहे की सरकार या ठिकाणी सामाजिक न्यायाच्या बाजूने म्हणजेच धनगर जमात बांधवांच्या बाजूने निश्चितपणे उभे राहील आणि उच्च न्यायालयामध्ये जी सुनावणी सुरू आहे जी अंतिम टप्प्यात आलेली आहे या सुनावणीमध्ये राज्य आणि केंद्र सरकार मिळून संयुक्तरित्या धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी संदर्भातलं एक प्रतिज्ञापत्र या ठिकाणी सादर करतील। धन्यवाद। आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे थेट नागपूरहून। जय मल्हार। जय भारत।